Good morning, 7th class. Today we will learn the plan, structure, and function. Okay, no? The class, upon your plan, structure, and function, money, flowers, the bagari, top and sickle of the. The Jamadapan Kaka, the carrots, pollen, corilla, androsium, and kynosium. Carrots, money, carrot, mana, sanitary loto. In the bird condition, the petals are covered by leaf like thick part or water skin cells. Which are green in color, they for a calyx. Okay, calyx. Anje tumhi akruti sudha mala kadun dakavlela ahe baba. Calyx mhanje ha bhag jo asto to. Ha tar kuta asto ha bhag? Tar kahi avasthet jyavi kahi avasthet pakaya kay astat hirvya rangacha panasarkya bhagane kay astat jaglele astat ani he avaran mhanje kay calyx kahi avasthet ja pakaya ahe baga. कया अवस्थेत ही कया आहे आणि ह्या पाकया काय आहेत पाकया हिरव्या रंगाचा हा पानांनी झाकलेले असतात त्यांना आपण काय म्हणतो कॅलिक्स म्हणतो हे आपण शिकलेलो होतो आणि कोरोला दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड अ पेटल्स म्हणजे जो हा रंगाचा भाग आहे जो पाकयांचा कलर आहे पेटल्स म्हणजे पाकया त्यांना काय म्हणतो आपण पेटल्स म्हणतो आणि ऑब्जर्व द आपण काय केलेलो हो वेगवेगळ्या Androsiums म्हणजे काय सांगितलेलं होतं दिस इज अ मेल रिप्रोडक्टिव म्हणजे यामध्ये काय असतो पुल्लिंगी जो भाग असतो मेल रिप्रोडक्टिव सिस्टम पार्ट असतो भाग हा फ्लावर्स मध्ये मेल रिप्रोडक्टिव फ्लावर असतात त्यांना Androsiums म्हणायचं आणि हा काय कंसिस्ट करतो तो स्टॅमेन्स ओके तर हा स्टॅमेन्स म्हणजे काय टू कॅन्सरचा आणि हा कशाने बनलेला असतो स्टॅमेन्स न बनलेला असतो आणि त्याच पद्धतीने यामध्ये काय काय असतो तर एंकर एंड फिलामेंट जसे की मी इथे तुम्हाला दाखवलेला आहे एंकर एंड फिलामेंट हे भाग असतात त्यामध्ये त्यानंतर गायनोसियम हा तर दिस इज फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम तर ही काय असते फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम असते आणि हे काय यामध्ये काय असतो कार्पेल असतो काय असतो कार्पेल असतो आणि कार्पेल काय कंसिस्ट करतो तर स्टिग्मा हा स्टिग्मा हे वरचा जो भाग आहे त्याची स्टाइल आणि होरी हा ही होरी आहे हा तर हा स्टिग्मा स्टाइल आणि होरी हा तो काय कंसिस्ट करतो कार्पेल्स कंसिस्ट करतो आणि हा कशामध्ये भाग असतो गायनोसियम्स हा आणि हा जो भाग आहे तो कशाने बनलेला असतो यामध्ये कुठली सिस्टम असते तर रिप्रोडक्टिव मेल फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम ओके बाळांनो म्हणजेच काय फुलांवर फिरणाऱ्या फुलपाखरांचा वनस्पतींचा कोणता उपयोग होतो हा तर खाली दिलेला आहे बघा बाळांनो ऑब्जर्व द व्हेरियस फ्लावर्स अँड कंप्लीट फॉलोइंग चार्ट पेज नंबर 14 वर दिलेला आहे ऑब्जर्व द व्हेरियस फ्लावर्स अँड कंप्लीट फॉलोइंग चार्ट ओके तर आपल्याला काय करायचं आहे बाळांनो तर विविध फुलांचे निरीक्षण करा आणि काय सांगितलेलं आहे तर विविध फुलांचे निरीक्षण करा आणि त्यांचे काय करायचे आहे म्हणजे त्यांचे जे पाच तुम्हाला तक्त्यात दिलेले आहे हा त्यांचे नंबर असते स्पेकल्स स्पेशल सिंपल्स थ्री विनाइटेड नंबर ऑफ पेटल्स नंबर पेटल्स थ्री आहे काय विनाइटेड आहे आणि फॉर्म ऑफ अँड्रोसिनियम अँड गायनोसिनियम म्हणजे त्यांची त्यांची जे काय आहे फॉर्मेशन म्हणजे त्यांचे स्वरूप हा कशाचे अँड्रोसिनियमचे आणि गायनोसिनियमचे स्वरूप कशा पद्धतीने किती पद्धतीने मध्ये असतात ते आपल्याला लिहायचं आहे ओके बाळांनो तर बघा पहिला जो मी दिलेला आहे नेम ऑफ फ्लावर फ्लावरचं नाव आहे काय आहे हिबिकस फ्लावर आहे हा तर हे आहे जास्वंदीचं फूल ओके त्यांचे नंबर ऑफ सीपल्स किती आहे बघा
ची संख्या असते 5 असते त्यानंतर फिटल्स हां म्हणजे हे कशा पद्धतीने असतात थ्री का युनायटेड तर हे थ्री पद्धतीने मोकळ्या पद्धतीने असतात आणि त्यानंतर फॉर्मेशन ऑफ एंड्रोसियम अँड ऑयनोसियम म्हणजे काय बघा एंड्रोसियम मध्ये मी सांगितलेलंच आहे जे यामध्ये मेल रिप्रोडक्टिव सिस्टीम असते आणि मेड अप ऑफ 10 स्टॅमेन्स असतो यामध्ये किती असतो 10 स्टॅमेन्स असतात आणि गायनोसियम म्हणजे काय फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टीम आणि यामध्ये सिंगल कार्पेल असतो काय असतो यामध्ये सिंगल कार्पेल मेड अप करतो तो म्हणजे तयार करतो त्यानंतर पुढचा जो आहे लिली हा लिली फ्लावर पाहिलेला असाल तुम्ही तर यामध्ये नंबर ऑफ स्पेसल किती असतात 5 असतात तर हा भाग काय असतो युनायटेड मध्ये असतो हा स्पेसलांची संख्या किती असते युनायटेड असते त्यानंतर नंबर ऑफ पेटल्स यामध्ये सुद्धा संख्या किती असते 5 असते हा आणि हा काय केलेला आहे पेटल्स 3 युनायटेड हा क्रिया असते का युनायटेड असते तर युनायटेड असते हा आणि अँड्रोसियम इज मेड अप ऑफ स्टेमेट्स अँड्रोसियम म्हणजे काय मेल रिप्रोडक्टिव सिस्टीम आणि यामध्ये काय मेड अप करतो स्टेमेट्स असतो तो अँड्रोसियम आहे तो ओके तर बाळांनो आज आपण इथंच थांबूया जर काही